नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. कल्याण आणि भिवंडी परिसरातनं मतदार याद्यांमधनं 2 लाखांहून अधिक नावं गायब झाली असल्याचं पुढे आलं आहे. गेल्या अनेक निवडणुकांपासून निवडणूक याद्यांमधनं मतदारांची नावं गायब होणं हे काही नवीन नाही. मात्र कल्याण लोकसभेमध्ये 80,000 जास्त तर भिवंडी लोकसभेसाठी 1 लाखांहून जास्त मतदारांची नावं गायब झाल्याचं दिसून आलं आहे. लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी काल नागरिक मोठ्या उत्साहात मतदान केंद्रांमध्ये पोहोचले. त्यांच्याकडे त्यांचं मतदान कार्ड होतं, मात्र मतदार यादी तपासलं असता नावच मतदार यादीत नव्हतं. अनेक मतदार याद्या त्यांनी डोळ्याखालनं घातल्या, मात्र नाव दिसून न आल्याने नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली. ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काल मतदान झालं, मात्र मतदानापेक्षाही हे यंदाची निवडणूक गाजली ती निवडणूक आयोगाने घातलेल्या गोंधळामुळे. मतदान यंत्र खराब होणं, विजेचा खेळखंडोबा होणं, कर्मचाऱ्यांचा संत कारभार, वाढत्या उन्हातही लागलेल्या लांबच लांब रांगा, काही ठिकाणी मतदारांना आलेले चक्कर, त्याचप्रमाणे साधं पाणीसुद्धा न मिळणं, या सगळ्या गोष्टींमुळे सर्वसामान्य माणसाला काल नको ते मतदान असं झालं होतं. सकाळी उत्साहाने मतदार घराच्या बाहेर पडला, परंतु अतिशय संथ गतीने चाललेल्या मतदानामुळे 2-2.5 तास रांगेमध्ये उभं राहून देखील मतदारांना आपला मतदानाचा अधिकार बजावता येत नव्हता. या सगळ्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांमध्ये निरुत्साह निर्माण झाला आणि त्याचा थेट परिणाम म्हणून ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 49% मतदान झालं आहे. आज सकाळी लोकल वाहतूक खोळंबल्याचं चित्र बघायला मिळालं. मंगळवारी सकाळी 7:30 ते 8 वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. टिटवाळा ते CSMT दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्व ट्रेन 15 ते 20 मिनिटांनी उशिरा धावत होत्या. सकाळी उठून ऑफिसच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. ठाण्यासह अनेक स्थानकांवरून लाखो प्रवासी रोज CSMTच्या दिशेने जातात, मात्र आज सकाळी वाहतुकीवर परिणाम झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागला. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, चव अस्सल हापूसची, खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून. रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला, गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त, अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, सत्यम कलेक्शन समोर, घंटाळी रोड, ठाणे पश्चिम. आजच संपर्क साधा. सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. ठाणे लोकसभेच्या 24 उमेदवारांसह कल्याणच्या 28 आणि भिवंडीच्या 27 उमेदवारांसाठी जिल्हाभरात सोमवारी जल्लोषात मतदान झालं. जिल्हाभरातील 66,78,476 मतदारांपैकी 50-55% मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील 6,604 मतदान केंद्रांवर मतदारांनी 13,208 मतदान यंत्रांमध्ये उमेदवारांचं भवितव्य बंदिस्त केलं आहे. आता या सर्व EVM मशीन कडक सुरक्षा बंदोबस्तात ठिकठिकाणच्या स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यात आल्या आहेत. मतदान यंत्रांना 37 ट्रक, 19 टेम्पो आणि 31 कंटेनरद्वारे स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यात आलं आहे. जमा झालेल्या ठिकाणी 4 जूनपर्यंत मतमोजणी करण्यात येणार आहे. तोपर्यंत यंत्रांची सुरक्षा शस्त्रधारी RPFच्या जवानांकडनं होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या
12वीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या निकालामध्ये अपेक्षेप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. एकंदर 93.37% एवढा निकाल लागला असून 97.51% निकाल कोकण विभागाचा तर मुंबई विभागाचा सर्वात कमी म्हणजे 91.95% एवढा निकाल लागला आहे. कोकण विभागाने यावेळेस बाजी मारली आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक माणिक बांगर यावेळेस उपस्थित होते. यंदा राज्यातील 15 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात विज्ञान शाखेसाठी 7,60,000, कला शाखेसाठी 3,81,000, वाणिज्य शाखेसाठी 3,29,000 तर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 37,226 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदाच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री राजन विचारे आणि श्री नरेश म्हस्के यांचं भवितव्य आता मतपेटीमध्ये बंद झालं आहे. 4 तारखेला ठाण्याचा नवीन खासदार कोण हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान ठाणे लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. उमेदवारांच्या बलस्थानांचं बघितलं तर नरेश म्हस्के यांच्या पाठीशी शिवसेनेची ताकद म्हणजे पर्यायाने मुख्यमंत्र्यांची ताकद उभी होती. शिवसेनेचं संपूर्ण कॅडर हे नरेश म्हस्के यांच्या पाठीशी उभे होतं. त्याव्यतिरिक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाची ताकद नरेश म्हस्के यांच्या पाठीशी उभी होती. त्यामुळे नरेश म्हस्के यांना उशिरा उमेदवारी मिळाली तरीही त्यांनी प्रचारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत करून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. काल ठाणे शहरातील उच्चभ्रू भागातून देखील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत होती. मोठ्या सोसायट्यांमध्ये राहणारे लोक हे भारतीय जनता पार्टीचे मतदार असतात असं मानलं जातं. त्यामुळे यांच्या मतदारांवर खऱ्या अर्थाने नरेश म्हस्के यांची मदार असेल. तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार श्री राजन विचारे यांना मोठ्या प्रमाणामध्ये ताकद मिळाली होती ती उद्धव ठाकरे यांना मिळणाऱ्या सहानुभूतीची. उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती राजन विचारे यांना तिसऱ्यांदा खासदार बनवणार का हे बघणं अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे. शिवसेनेचे निष्ठावंत अशा प्रकारचं सातत्याने ठसवलं गेलं होतं आणि
त्या माध्यमातून राजन विचारे यांनी या निवडणुकीमध्ये स्वतःची ताकद पणाला लावली होती. शिवसेनेचं कॅडर त्यांनी देखील उभं केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष यांचं कॅडर देखील श्री राजन विचारे यांच्या पाठीशी उभं राहिलं. शिवाय दलित मत, मुस्लिम मत आणि मराठी मत अशा प्रकारचं एक समीकरण घडवून आणण्यामध्ये राजन विचारे यांना यश आलं आहे. त्यामुळे या सगळ्या मामू फॅक्टरमुळे राजन विचारे यांना देखील उत्तम अशा प्रकारचं मतदान झालं आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. या सगळ्या फॅक्टर्सना गृहीत धरल्यानंतर आता मतदार राजा नेमकं कुणाच्या पाठीशी उभा राहिला आहे हे आगामी 4 तारखेला समजणार आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.